अपन पेशी अर्थात यूकॅरियोटिक सेल ह्याचा थोडक्यात अभ्यास केला होता. त्यामध्ये वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे पेशीमध्ये असणारे जी काही अंगक आहेत पेशीमधली त्याचा एक थोडक्यात आपण गोषवारा घेतला होता. सगळ्याचा नव्हता. केंद्रक याचा आपल्याला सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. अर्थात मी परत एकदा सांगतो, सखोल असं जरी मी म्हटलं तरी थोडासा सखोल आहे, अतिशय सखोल आपण जाणार नाही आहोत. आज आपल्याला फक्त प्रत्येकाच्या ढोबळ मनाने कल्पना येणं आवश्यक आहे. आपण आता बघणार आहे की या ठिकाणी पेशीची आकृती जी याच्या आधीच्या व्याख्यानातली तीच आहे. ह्या पेशीला केंद्रक आहे, केंद्रस्थान. ह्या केंद्रकाच्या आत जे काही असतं त्याला केंद्रकीय द्रव्य किंवा रंगद्रव्य असं म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके, याला इंग्लिशमध्ये केंद्रकाला न्यूक्लियस असं म्हणणार आहे आणि मग आतमध्ये जे भरलेलं आहे ते न्यूक्लिअर मटेरियल या नावाने ओळखलं जातं. आता पेशीमध्ये सगळ्या गोष्टी नेहमी एकसारख्या दिसतात असं नाही. हे जे अवयव मी काढतोय, अंगक जी काढतोय पेशीमधली, ही सर्वसामान्यतः वेगवेगळ्या रंगांनी पेशी रंगवली म्हणजे स्टेनिंग प्रोसेस केली की आपल्याला बघायला मिळते. परंतु प्रत्येक वेळेला सगळं ऑर्गॅनिक हे जसंच्या तसं असेल असं नाही. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर केंद्र हे एरवी मला असं दिसतं, पण ज्यावेळेला पेशी विभाजनाची अवस्था सुरू होते त्या विभाजनाच्या अवस्थेमध्ये ह्या केंद्रकात मला असं काहीतरी दिसायला सुरुवात होते. हे जे काही आहे हे आहे क्रोमोसोम्स. याला मराठीमध्ये गुणसूत्र असं म्हणतात. तर ही गुणसूत्र किंवा क्रोमोसोम्स या केंद्रकात दिसायला सुरुवात होते. एरवी ती दिसत नाहीत, फक्त पेशी विभाजनाच्या अवस्थेमध्ये ती दिसायला सुरुवात होते. अन्यथा ते डिस्पर्स म्हणजे त्याच्यात विरघळून गेल्यासारखी असतात. आता ही जी क्रोमोसोम दिसायला सुरुवात होते ही क्रोमोसोम्स ही सर्पिल आकार म्हणजे इंग्लिशमध्ये कॉइल्ड या प्रकारात आहेत. याचं कारण काय तर हे तंतू खूप मोठे आहेत. हे व्यवस्थित जर ठेवायचे तर ते गुंडाळून ठेवले तर कमीत कमी जागेमध्ये मोठ्यात मोठा तंतू राहू शकतो. म्हणजे तुम्ही टंगस्टनचा जर दिवा बघितला असेल, जे जुन्या काळामध्ये साधे दिवे मिळायचे काचेचा ट्रान्सपरंट आणि आतमध्ये फिलामेंट, ते फिलामेंट तुटलं की बल्ब गेला असं म्हणतो, तर ते फिलामेंट नीट बघितलं तर ते पण असंच कॉईल स्प्रिंग सारखं गुंडाळलेलं असतं. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लांबीचा धागा हा त्याच्यात वसवायला येतो. तर तोच प्रकार इथं दिसेल की ही केंद्रकामध्ये असणारी गुणसूत्र आहे. गुणसूत्र कायमस्वरूपी दिसत नाही, पेशी विभाजनाच्या अवस्थेमध्ये गुणसूत्र दिसायला त्याच्यामध्ये सुरुवात होते. आता ही जी गुणसूत्र आहेत ही प्रत्येक गुणसूत्र हे गुणांची मालिका आहे असं समजा. आपण कसे आहोत, उदाहरणार्थ माझा रंग, माझ्या केसाचा रंग, माझी उंची, माझ्या डोळ्याचा रंग इत्यादी इत्यादी गोष्टी ह्या सगळ्या अशा का आहेत कारण त्या गुणसूत्रात दिल्यात म्हणजे अमकी अमकी गुणसूत्र ही आपल्या सगळ्या गुण थोडक्यात दाखवणार. आता ही जी गुणसूत्र आहे ही गुणसूत्र ही त्याच्यातल्या छोट्याशा गोष्टींची बनलेली असतात. ह्याला जीन्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ही जी जीन्स आहे ह्या जीन्सची मालिका म्हणजे गुणसूत्र. असं काही नसतं की अंक अंक म्हणजे रंग आहे तर एकच गुणसूत्र रंग ठरवेल तसं नसतं. जीन्स असतात, सहा जीन्स मिळून आपला शरीराचा रंग कुठचा असेल हे निश्चित करतात. सहा जीन्स मिळून आपल्या डोळ्याचा रंग कुठचा असेल हे निश्चित करतात. केस सरळ असतील का कुरळे असतील हेही जीन्सद्वारे निश्चित केलं जातं. उंची आणि अशा सगळ्या गोष्टी ह्या निश्चित केल्या जातात त्या जीन्स मिळून. आता तुम्ही कल्पना करा की हे गुणसूत्र आहे. ह्या गुणसूत्रामध्ये म्हणजे क्रोमोसोममध्ये अनेक जीन्स आहेत. हे कॉईल आहे, खूप मोठी कॉईल आहे. ही ओपन केली तर दोरा होणार तो
आणखीन मोठा होणार आणि त्याच्यावर सगळी जीन्स बनलेली आहे. आता असं म्हणतात की झुरळ आणि माणूस यांची 95% जीन्स ही सारखीच आहे, 5% जीन्समध्ये फरक आहे. जसं आपण चार चाकी गाड्या बघतो, दोन चाकी गाड्या बघतो, बस असतील मोठ्या आणि कंटेनर्स घेऊन जाणारे मोठमोठे ट्रेलर किंवा ती जी अवजड वाहनं असतात ही असतील रस्त्यावरून जाणारी, हे सगळ्यामधलं बेसिक प्रिन्सिपल हे सेम असतं. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकाला एक इंजिन असणार आहे, ते इंजिन CNG वर चालेल म्हणजे नैसर्गिक वायूवर चालेल, कॉम्प्रेस नैसर्गिक सॉरी कॉम्प्रेस म्हणजे काय म्हणणार होता त्याला दाब दिलेला, उच्च दाब दिलेला नैसर्गिक वायू असेल, किंवा डिझेलवर चालेल, पेट्रोलवर चालेल, पण काहीतरी इंधनावरच चालणार आहे. आणि मग या प्रकारे गोष्टी सेम आहेत, फक्त त्याचा आउटलेट आउटफिट जे आहे हे वेगवेगळं आहे. तर तसंच आपल्या यंत्रणा पण आहेत की शरीरातल्या नैसर्गिक यंत्रणा काही ज्या आहेत त्या जशाच्या तशा आहेत. म्हणजे 5% जीन्स ही झुरळाची आणि माणसाची वेगवेगळी आहेत, नाहीतर माणसाचा झुरळ आणि झुरळाचा माणूस झाला असता. तर ह्या पद्धतीमध्ये फरक असतो. आपण प्रत्येकदा बघूया की पेशी आहे, पेशीमध्ये केंद्रक आहे, केंद्रकाच्या आतमध्ये पेशी विभाजनाच्या वेळेला गुणसूत्र दिसायला सुरुवात होते. गुणसूत्र ही खूप लांब आहेत परंतु ती कॉईल रूपामध्ये ठेवून दिलेली आहेत. आता ह्या गुणसूत्रामध्ये प्रत्येक गुणसूत्र हे असंख्य जीन्स मिळून बनलेलं आहे. ही गुणसूत्र ही नेहमी सामान्य पेशीमध्ये सम संख्येमध्ये असतात. शब्दप्रयोग सामान्य पेशी म्हणजे सोमॅटिक सेल्स जे आहेत त्याच्यात ही सम प्रमाणामध्ये असतात. म्हणून समसंख्येचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, समसंख्येनं 2 ह्या संख्येने पूर्ण भाग जातो आणि म्हणून गुणसूत्र दाखवताना नेहमी 2n म्हणजे किती जोड्या आहेत ह्या स्वरूपात दाखवलं जातं. उदाहरणार्थ माणसामध्ये एनचा आकडा आहे 23, म्हणून गुणसूत्रांची संख्या 2 × 23 = 46. आता गुणसूत्रामध्ये पण बरेच भेदाभेद आहेत. ढोबळमानाने जे भेदाभेद आहेत ते असे आहेत की याच्यामध्ये जी 22 गुणसूत्र आहेत त्याला ऑटोसोम्स असं म्हणतो आणि 22 जोड्या आणि एक जोडी आहे ह्याला लिंग गुणसूत्र म्हणजे सेक्स क्रोमोसोम असं आपण म्हणणार आहे. ओके, म्हणजे माणसामध्ये एकूण गुणसूत्रांची संख्या 46, जोड्यांची संख्या 23, 23 जोड्यापैकी 22 जोड्या ह्या सामान्य गुणसूत्रांच्या किंवा ऑटोसोम्स त्याच्या आहेत आणि एक जोडी ही लिंग गुणसूत्र किंवा सेक्स क्रोमोसोम त्याची आहे. आणि मग पुढचा कन्सेप्ट पण येते, ह्या जोडीमध्ये 2 वेगवेगळी क्रोमोसोम असतात, एक्स आणि वाय. यापैकी काहीही कॉम्बिनेशन असेल, काही म्हणजे लक्षात घ्या, एकतर ते कॉम्बिनेशन XX असतं किंवा XY असतं निसर्ग नियमानुसार. आणि निसर्ग नियमानुसार जर काही गडबड झाली तर ते XXY वगैरे होऊ शकतं, पण सामान्य स्थितीमध्ये ते XX असतं किंवा XY असतं. तर त्याप्रमाणे तो पुरुष होणार का स्त्री होणार, XY असेल तर पुरुष होतो आणि XX असेल तर स्त्री होते. सामान्य स्थितीमध्ये जर तुम्हाला कल्पना असेल तर म्हणजे जे बायोलॉजीचे स्टुडंट आहेत त्यांना बार बॉडी हा कन्सेप्ट माहिती असेल, नसेल तर मी आत्ता सांगतो. सामान्य स्थितीमध्ये हे गुणसूत्र कोणतंही दिसत नाही. आपण मग अशीच बघितल्याप्रमाणे सामान्य स्थितीमध्ये केंद्रक असायचे असं दिसतं, पण काही विशिष्ट पद्धतीचे स्टेन म्हणजे लक्षात घ्या की केंद्रकातला काही भाग एखादा विशिष्ट रंगच खेचेल आणि तो रंगीत बनेल, नाहीतर सूक्ष्मदर्शकाखाली पेशी ह्या ट्रान्सपरंट दिसतात, पण त्यात काही विशिष्ट स्टेन म्हणजे असं काही रंगद्रव्य टाकलं की ठराविकच गोष्टी ते रंगीत होतात. उदाहरणार्थ ॲसिटोकार्बिन नावाचा स्टेन, ॲसिटोकार्बिन हा केंद्रक खेचून घेतो म्हणजे मला पेशी सगळी किंचित गुलाबीसर रंगाची दिसेल, केंद्रक थोडंसं जास्ती गुलाबी डार्क गुलाबी दिसेल, परंतु केंद्रकात असणारी गुणसूत्र ही मात्र मला एकदम लाल भडक रंगात किंवा अतिशय राणी रंग म्हणतात अतिशय गडद असं गुलाबी आमसुली रंग तसं काहीतरी बघायला मिळतं, तर तो आहे स्टेन. जर मी त्याच्याऐवजी आयोडीन टाकलं तर आयोडीनमुळे गुणसूत्र रंगणार नाही, आयोडीनमुळे अख्खं केंद्रक रंगेल आणि मला केंद्रकाच्या ठिपके दिसायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीमध्ये काही स्टेन घातले तर मला इथं असा काहीतरी रॉड शेप स्ट्रक्चर बघायला मिळतं, केंद्रकालाच लागून केंद्रकाच्या एका बाजूला हे असं काहीतरी रॉड शेप स्ट्रक्चर असतं, ह्याला बार बॉडी म्हणतात. बार बॉडी म्हणजे काय सांगतो, ज्या वेळेला केंद्रकामध्ये
एक्स वाय क्रोमोसोम असतं, एक्स पण काम करत असतं आणि वाय पण काम करत असतं आणि त्यामुळे तुम्हाला केंद्रकात काहीच दिसत नाही. पण जेव्हा एक्स एक्स क्रोमोसोम असतं त्याला एकच एक्स काम करतो, दुसरं एक्स हे असं बाजूला दिसतं, याला म्हणतो आपण बार बॉडी. म्हणजे जर ही पेशी बघितली आणि त्याच्यामध्ये बार बॉडी दिसली तर याचा अर्थ ती पेशी स्त्रीची आहे, आणि जर बार बॉडी दिसली नाही तर ती पेशी पुरुषाची आहे. याप्रमाणे लिंग निश्चिती करण्यासाठी, कारण आजकाल आणखीन एक प्रकार झालेला आहे की माणसाला वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करून हवं ते होत आहेत, म्हणजे पुरुषाची स्त्री होते, स्त्रीचा पुरुष होतो, पण मूलत त्यांचा जेनेटिक कोड, जनुकीय रचनेप्रमाणे तो पुरुष आहे का स्त्री आहे ते ओळखण्यासाठी ही साधी टेस्ट केली जाते की गालाच्या आतल्या बाजूला आपल्या काही पेशी निघतात. एक चांगली स्वच्छ धुतलेली जर स्लाईड काचपट्टी घेतली, स्वच्छ धुतलेली पाहिजे, जिला कुठेही स्क्रॅच किंवा तुकडा पडलेला नको, स्मूथ एज असणारी घ्यायची आणि ती गालाच्या आतून नुसती फिरवायची, इजा होईल असं नाही अलगत फिरवायची. त्याच्यावर जो पातळ थर येतो त्याला स्मियर असं म्हणतात. तो जो काही पातळ थर आलेला आहे त्या पेशीवरती एक विशिष्ट डाय टाकला, ती सूक्ष्मदर्शकाखाली बार बॉडी दिसली तर त्याचा अर्थ त्याच्यामध्ये एक्स एक्स हा क्रोमोसोमचा सेट आहे, आणि ती नाही दिसली तर एक्स वाय हा सेट आहे. पण जर तुम्हाला माहिती आहे समोरची व्यक्ती पुरुष आहे आणि पुरुष असताना सुद्धा त्याच्यात जर बार बॉडी दिसली तर पहिले तर कंडिशन की बहुधा त्यांनी शस्त्रक्रिया करून लिंग परिवर्तन केलेलं आहे, किंवा काही दुर्दैवी जीवांमध्ये, आता ते एवढ्या डिटेल हिस्ट्रीत मी जात नाही, पण काही दुर्दैवी जीवांमध्ये हा क्रोमोसोमचा सेट हा एक्स एक्स वाय या पद्धतीत लागतो. म्हणजे हा पुरुषच असतो परंतु त्याच्यामध्ये एक्स गुणसूत्र एक थोडंसं जे नको होतं ते जास्तीचं गेलेलं असतं. हे कसं झालं वगैरे त्याचं डिटेल हिस्ट्री आत्ता नाही जात, पण असं खूप दुर्मिळ केसमध्ये अशा गोष्टी होतात. आणि मग अशी माणसं काही वेळेला ॲग्रेसिव्ह आक्रमक ह्या प्रकारचे असतात. ह्याच्याबद्दल आता इंटरनेटचा जमाना चांगलाच आहे, तुम्ही स्वतः शोधून बघा की एक्स एक्स वाय क्रोमोसोम सेट, एक्स एक्स वाय गुणसूत्र आणि अमेरिकेतल्या काही केस आहेत की ज्यामध्ये खुनाचा गुन्हा झाल्यानंतर सुद्धा या माणसांना वाचवलं गेलं होतं, म्हणजे त्यांचा जेनेटिक कोड हा एक्स एक्स वाय निघाला आणि त्याप्रमाणे. पण सामान्य कंडिशनमध्ये बार बॉडी प्रेझेंट असेल तर एक्स एक्स आणि बार बॉडी नसेल तर एक्स वाय हा सेट आहे. तर हे झालं आता आपण बघत होतो त्याप्रमाणे क्रोमोसोम बघतो. क्रोमोसोम कशाचं बनलेलं आहे? डीएनएचं, सॉरी जीन्स. आता परत प्रश्न पडतो जीन्स कशाची बनलेली आहेत, म्हणजे इथं मला आणखी परत विचार करणं आलं की या सगळ्यामध्ये जीन्स हा कन्सेप्ट कशाचा झालेला आहे. तर जीन्स ही प्रामुख्याने बनलेली आहे ती म्हणजे डीएनए किंवा आरएनए नावाचा पदार्थ आहे यांची. डीएनए म्हणजे डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. मी परत एकदा नाव घेतोय, डीएनए म्हणजे डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए म्हणजे रायबो न्यूक्लिक ऍसिड. तर ही जीन्स ही डीएनएची बनलेली आहे किंवा आरएनएची बनलेली आहे. डीएनए म्हणजे डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड ही सर्वसामान्यत याला डबल हेलिक स्ट्रक्चर असं म्हणतात. एक साधारणतः 1980-85 जमान्यामध्ये, अगदी 90 सालापर्यंत जे बंगले बांधले गेले त्या बऱ्याचशा बंगल्यांना एक लोखंडाची शिळी तुम्ही बघितली असेल, त्या काळात जे बांधले आहेत त्यांना अजूनही असतात. इवन गावाबाहेर ज्या पाण्याच्या उंच टाक्या असतात ह्या अशा उंच टाक्यांना पण काही वेळेला ह्या प्रकारची शिळी असते. तुम्हाला आठवलं बघितली असेल कुठंतरी, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये एक मोठा पाईप मजूर असतो आणि त्याच्या भोवती ती शिळी अशी गोल 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 करून फिरवलेली असते. साधारणतः ही जी रचना आहे हिला डबल हेलिक स्ट्रक्चर असं नाव. तर असं हे डबल हेलिक स्ट्रक्चर हे डीएनएचं आपण एक थोडक्यात हे स्ट्रक्चर कसं कसं असतं हे बघायला सुरुवात करूया. याच्या आधी एक महत्त्वाची सूचना आहे की आत्तापर्यंत लेक्चर तुम्हाला कळलं असेल तर उत्तम, ह्याच्या पुढचं लेक्चर हे सगळ्यांना कळेलच असं नाही. मी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतोय, कळलं नाही तर सोडून द्यायचं नाही आहे, ते परत बघायचंय. दुसऱ्या तिसऱ्यांदा बघितल्यावर त्यातले कन्सेप्ट क्लिअर होतील, कारण याच्यामध्ये आता मी बायोलॉजी सोडून हळूहळू केमिस्ट्री रसायनशास्त्राकडे येतोय आणि त्यामुळे थोडासा रसायनशास्त्राचा जर अभ्यास असेल तर तुम्हाला मी जे काय बोलतोय हे कळेल. नाही तर आत्ता मी एका सोप्या साध्या शब्दात सांगतो की याच्यामध्ये
एक असते तिला म्हणतात पेंटोज शुगर, म्हणजे ज्याच्यामध्ये पाच कार्बनचे अणू आहेत अशा पद्धतीची एक शर्करा. त्याच्यानंतर एक बेस आहे, याला ॲडिनिन ग्वानिन अशी नावं असणारा बेस हा असतो. आणि त्या ठिकाणी एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप पी ओ फोर हा अटॅच असतो. त्या अशा गोष्टीला म्हटलं जातं डी एन ए. आपण बघूया एक्झॅक्टली कसं कसं असतं. त्या ठिकाणी पहिलं घेतलं इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप हा अटॅच झालेला आहे तो म्हणजे पेंटोज शुगरला, आणि ही पेंटोज शुगर एका बेसला अटॅच झालेली आहे. हा बेस आहे याला म्हणतो आपण ॲडिनिन. साधारणतः सोप्या शब्दात ही कल्पना येईल या शब्दात मी लिहायचा प्रयत्न करतोय. ही नावं आत्ता लक्षात ठेवत जा. आता दुसऱ्या बाजूला हा सेट असाच आहे, म्हणजे इथं पेंटोज शुगर आहे, इथे इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप आहे, परंतु या ठिकाणचं नाव बदललेलं आहे, याचं नाव आहे ग्वानिन. परत एकदा तेच स्ट्रक्चर आहे, फक्त इथं नाव आहे थायमिन आणि इथं नाव आहे सायटोसिन. मी परत एकदा नावं सांगायला जातो, ही बेस्टची नावं फक्त बदलत जात आहेत, ॲडिनिन ग्वानिन थायमिन सायटोसिन. आता हा झाला एक स्ट्रँड, म्हणजे का जो मगाशी ब्रिज सांगितला, ब्रिज नाही सॉरी जिना वर जाणारा, तर त्या जिनाचा एक भाग हा आहे. आता दुसरा भाग कसा असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, ॲडिनिन ग्वानिन बरोबर जातं आणि थायमिन सायटोसिन बरोबर जातं. मी इथं कोड लिहून ठेवतो, ॲडिनिन ग्वानिन बरोबर जाणार आणि थायमिन हे सायटोसिन बरोबर जाणार, हा नियम आहे. याप्रमाणे मी आता सुरुवात करतोय. या ठिकाणी आता तुमच्या लक्षात येईल की इथं ॲडिनिन आहे, याचं बॉन्डिंग कोणाबरोबर होणार, तर ॲडिनिन इज ऑलवेज बॉन्डेड विथ ग्वानिन, त्यामुळे इथं ग्वानिन. पुढचा घटक सेम काय आहे, पेंटोज शुगर आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप. इथं आता आपल्याला म्हणजे ॲडिनिन गोज विथ ग्वानिन, त्यामुळे ग्वानिन इथे आहे, म्हणजे इथं काय पाहिजे, ॲडिनिन. पुढचा ग्रुप तोच आहे. या पद्धतीमध्ये इकडचा ग्रुप मी आता परत परत लिहित नाही, इथला ग्रुप फक्त लिहितोय थायमिन, थायमिन गोज विथ सायटोसिन, पुढचा ग्रुप तोच आहे, आणि त्याच्यानंतर सायटोसिन गोज विथ थायमिन, पुढचा ग्रुप तोच आहे. आणि मग ह्या दोघांमध्ये एक प्रकारचा बंध तयार होतो, म्हणजे हा एक धागा आहे आणि हा दुसरा धागा आहे. म्हणजे दिसायला स्ट्रक्चर, आता माझं ड्रॉइंग चांगलं नसल्यामुळं मला येणार नाही कळायला, पण हे असं समजा हा एक धागा आणि त्याला हा शिडीसारखा असा काहीतरी गेलेला हा दुसरा धागा आहे. इथे ॲडिनिन असेल तर इथं ग्वानिन असणार आहे, हे दोघांना बांधलेलं आहे. ही त्रिमितीय रचना आहे, हे उगीच डिझाईन काढायसाठी म्हणून असं केलेलं नाही आहे, तर ही त्रिमितीय रचना आहे. ॲडिनिन ग्वानिन बरोबर गेलं आहे आणि अशा पद्धतीने डबल हेलिक स्ट्रक्चर. हे मला तेवढंसं चांगलं जमलं नाही, पण तुम्ही कल्पना करू शकता की हे दोन धागे मी असे घेतले, हा एक धागा आहे हा आणि हा एक धागा आहे, आणि ह्याला पीळ देतो. तर पीळ दिल्यानंतर कसं होईल, तसं साधारणतः हे स्ट्रक्चर इथं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे असं स्ट्रक्चर असतं, हे झालं जीनचं स्ट्रक्चर. आता मूळ मुद्दा परत राहतो बाजूला, तो म्हणजे ही एक काम करा, हे चित्र आधी काढून घ्या, म्हणजे मला काही वेळेला जर बोर्ड पुसायला लागला तर पुसेल. आता मूळ मुद्दा राहतो यातला बाजूला, की हे सगळं झालं पण ह्या सगळ्यामुळं माहिती कशी स्टोअर केली जाते हे गरज होतं. ते पु ल देशपांडेंच्या पुस्तकात एका त्यांनी कुठेतरी लिहिले, ते म्हणाले की आम्हाला त्या विज्ञानाच्या शिक्षकांनी किती चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं की तबकडी, ते पूर्वी ग्रामोफोन रेकॉर्ड असायचे, ती तबकडी कशी फिरते, मग त्याचा कपॅसिटन्स कसा चेंज होतो त्या हेडमधला, आणि मग त्यातून करंट व्हेरिएशन होतं आणि आवाज येतो वगैरे, सगळं सिद्धांत दिला. पण तरीसुद्धा लता दीदींचं गाणं त्याच्यातून जेव्हा ऐकायला येतं तेव्हा सायन्स आम्ही विसरून जातो. तर तसाच प्रकार आहे की आम्ही मोबाईल वापरतो, आम्ही कॉम्प्युटर वापरतो, मला अजूनही कॉम्प्युटर कसा चालतो हे कळत नाही. ते काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये बायनरी कोड असतो. पूर्वी वाटायचं की कॉम्प्युटरला इंग्लिश भाषा कळते, पण आता बघतो तर असं काहीच नाही, कॉम्प्युटरला मराठीतून पण आज्ञा देऊ शकतात. त्याप्रमाणे आज्ञा प्रणाली जर बनवली गेली, म्हणजे प्रोग्राम बनवला गेला, तर कॉम्प्युटर मराठीमधून पण दिलेल्या सूचनांचं पालन करतो. तुमच्यापैकी जे लोक स्मार्टफोन वापरत असतील त्यांनी थोडं जास्ती स्मार्ट बना आणि आपला फोन मराठीत वापरायला सुरुवात करा.
जर तुम्ही मराठीत वापरत असाल तर ऑलरेडी स्मार्ट आहात, नसाल तर बना आणि मराठीत वापरा. त्याचं कारण आपल्या भाषेचं जतन आपण करणार आहोत. जर तुम्ही या पद्धतीत मराठीत फोन वापरले, मराठीतून म्हणजे तुमचा फोन मराठी बोलण्यासाठी नाही म्हणत, त्या फोनमध्ये ज्या सूचना येतात सगळ्या त्या सगळ्या मराठीत येतात. अँड्रॉइड तुम्हाला भाषा नियुक्त करतानाच विचारतो कोणती भाषा घ्यायची, आणि अशाला मराठी भाषा घ्यायची. आणि सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही भाषा बदलू शकता, तर त्या पद्धतीमध्ये भाषा बदला आणि ती मराठी ठेवा. याचं कारण का, तर शेवटी हा संख्येचा प्रश्न आहे. उद्या गुगलवाल्याने मराठीत सुविधा द्यायचं बंद केलं तर आम्ही ओरडायला सुरुवात करू की अन्याय झाला. पण ज्यावेळेला ते सुविधा देत होतं त्यावेळेला आम्ही किती लोक आहोत की जे मराठीतून सूचना स्वीकारतो, फार कमी आहेत. मी म्हणत नाही नाही आहे, पण अशी स्वाभिमानी माणसं महाराष्ट्रात आहेत की जे संपूर्णपणे मराठीतून, भले ते सॉफ्टवेअर देणारी यंत्रणा परदेशी का असेल पण आम्ही मात्र ते त्यांनी मराठी सर्व्हिस दिल्यावर मराठी वापरतो. तर तो वेगळा भाग आहे. तर स्मार्टफोनला ना मराठी कळतं, ना इंग्लिश कळतं, ना गुजराती कळतं, ना तमिळ कळतं. त्यांची भाषा जी असते आतमध्ये त्याला बायनरी कोड असं म्हटलं जातं. हा 1010ची भाषा असते, याला मशीन लँग्वेज म्हणतात. ही 10ची भाषा आहे. किंवा अधिक चांगल्या माहितीसाठी सांगतो, 1 म्हणजे ऑन आणि 0 म्हणजे ऑफ, असं काहीतरी लक्षात ठेवा. त्यांना जी भाषा कळते ते गेट ऑन आणि गेट ऑफ एवढीच भाषा कळते. शब्दपूर्वक लक्षात ठेवा, 1 आणि 0. आणि मग ह्या 8चा सेट असतो, आणि ह्या 8च्या सेटवर म्हणजे सेट कसं झालं बघा, या ठिकाणचा जो सेट असेल तो आपला कसाही असेल. ही 8 डिजिट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. ही 8 डिजिट आहेत, आणि यापैकी 0101001 कसं वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता इथे येणार आहेत, आणि वेगवेगळा कोड हा असणार आहे. ह्या 8 ज्या गोष्टी आहेत याला एकाला बीट म्हणणार. अशा 8 बीटचा झाला 1 बाईट, आणि मग अशा 1000 बाईटचे झाले किलो बाईट. 1000चा अर्थ लक्षात घ्यायचा किलो. ऍक्च्युली 1028 आहे, पण मी जसं ढोबळमानाने लक्षात ठेवायला 1000 म्हटलं. अशा 1028 किलो बाईटचे झाले मेगा बाईट. शब्दपूर्वक लक्षात येतात. आणि मग ह्या पद्धतीमध्ये माहिती ही आपल्या संगणकामध्ये किंवा स्मार्टफोनमध्ये साठवलेली असते. तिचे शब्दपूर्वक नीट लक्षात घ्या ह्या पद्धतीत. आता साधारणत असाच पद्धतीचा कोड हा इथे एक्झिक्यूट होत असतो. उदाहरणार्थ समजा जर 1 DNA स्ट्रँड आला, आपल्याला माहिती आहे डबल स्ट्रँड, 2 धागे आहेत, 1 धागा हा असा आहे, हा काहीतरी कोड केलेला मेसेज, हा धागा दिला तर केंद्रक दुसऱ्या बाजूने जो धागा तयार करणार आहे तो कशा रीतीने धागा असणार आहे. तर यांच्यासमोर हे जोडाजोडी अशा पद्धतीत होते की एफ बरोबर आपल्याला माहिती इथं लिहिलं होतं कोण अशी, आयडिनिन गोज विथ ग्वानिन आणि थायमिन गोज विथ सायटोसिन. तर या पद्धतीमध्ये हा कोड होणार आहे. त्याप्रमाणे एच्या समोर जी, इथे पण जी, इथे जी समोर ए, जी समोर ए, सी समोर टी येणार, याच्यात समोर पण टी आला, टी समोर सी आणि टी समोर सी. आणि अशा पद्धतीमध्ये एक अर्धा मेसेंजर DNA पाठवला किंवा RNA पाठवला तर समोरून अर्धा त्याप्रमाणे रेप्लिका नाही म्हणत, त्याचं प्रतिबिंब असल्यासारखं दुसऱ्या बाजूला हे असं काहीतरी तयार होतं. आणि मग ह्या सिक्वेन्स, मी असं म्हणतो हा सिक्वेन्स आहे, पण हे तुम्हाला लक्षात आलं की सिक्वेन्स कशा रीतीने इथे बदलले जातात आणि ह्याप्रमाणे मेसेज इकडून तिकडं पाठवले जातात. हे प्रामुख्याने आपण बघितलंय ते जनुकीय पातळीवरती कसं काम चालतं. अर्थात हे शास्त्र खूप गहन आहे, याच्यात मलाही विशेष गती नाही, कॉम्प्युटरमध्ये पण नाही आणि ह्याच्यातही नाही. फक्त आपलं काम जे आहे ते म्हणजे जेवढ्या लेवलवर मला तुम्हाला न्यायचं होतं त्या लेवलवर, म्हणजे ही आता मॉलिक्युलर लेवल ही आलेली आहे. रेणवीय पातळीपर्यंत आपण विचार केला, म्हणजे पेशीपासून सुरुवात केली आणि पेशीपासून सुरुवात करत करत आपण रेणवीय पातळीपर्यंत खालती आलेलो आहोत. तर ह्या पद्धतीमध्ये केंद्रकामध्ये कामं चालतात. केंद्रकाचं काम आहे सगळ्या पेशीला नियंत्रित करणं,
हे अतिशय जटिल क्लिष्ट असं काम आहे, पण ते ह्या अशा पद्धतीचे मेसेज इकडून तिकडे पाठवून या पद्धतीचं जटिल काम हे केंद्र पेशीतलं करत असतं. अशा लाखो अब्जावधी पेशींचा एक माणूस बनलेला आहे. तुम्ही लक्षात ठेवा, हे निसर्गाचं काम किती मोठं कठीण काम असेल, किती सहजगत्या निसर्ग करतो ही वेगळी गोष्ट, पण ह्या पद्धतीमध्ये हे काम चालतं आणि हे सगळे कोडवर हे सगळे कामं चाललेली असतात. आपण परत एकदा मूळ मुद्द्यात जाऊया. एक रिव्हिजन मला लागेल. पेशी आहे, पेशीच्या आतमध्ये केंद्रक आहे, केंद्रकामध्ये गुणसूत्र आहेत. गुणसूत्र ही जीन्सची बनलेली आहेत आणि जीन्स ही DNA किंवा RNAची बनलेली आहे. DNA किंवा RNA कसं काम करतं तर ते हे स्ट्रक्चर, डबल हेलिक स्ट्रक्चर, याला वॉटसन आणि क्रिक मॉडेल असं म्हणतात. तर त्या वॉटसन आणि क्रिक प्रतिकृतीप्रमाणे हे DNA असतं. आज हे जे व्याख्यान आहे हे एवढ्यावरच मी थांबवतो, कारण याच्यामध्ये फक्त आपले पेशी ह्या कल्पनेविषयीच्या ओळख ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. ज्या वेळेला जीवशास्त्राची पुढची व्याख्यानं होतील त्यावेळेला आपण याच्यातल्या आणखीन काही थोड्याशा वेगवेगळ्या संकल्पना अतिशय चांगल्या याच्यामध्ये स्पष्ट करून बघू. आत्ता मात्र हे व्याख्यान मी या ठिकाणी थांबवतो.